गुड मॉर्निंग. आज आपण 9.2 प्रॅक्टिस सेट याच्यामध्ये काही उदाहरणं घेणार आहोत. तर वृत्तचिती ज्याला आपण वृत्तचिती आपण अभ्यासली. आता आपण कोण म्हणजे काय? शंकू. तर शंकूचं मी तुम्हाला सांगितलं सूत्र झालेले जाते. हा शंकू आहे, समजा इथे ए, इथं बी ए आणि हा सी ए. ही ए बी जी असेल ती एच परपेंडिक्युलर हाईट, ज्याला मराठी लंब उंची म्हणतात. आर म्हणजे तळाची त्रिज्या, रेडियस ऑफ बेस. आणि ही एल, एल म्हणजे तिरकस उंची, ज्याला आपण स्लॅन्ट हाईट म्हणतो. आणि मग कर्स ऑफ बेस, तळाचे क्षेत्रफळ, एरिया ऑफ बेस, पाया स्क्वेअर. एस सी ज्याला आपण मराठीमध्ये वक्र पृष्ठफळ म्हणतो, इंग्लिश मध्ये कर्स ऑफ बेस एरिया म्हणतो. पाय आर एल. त्यानंतर एस टी, पाय आर कर्स आर अधिक एल. त्यानंतर व्हॉल्यूम म्हणजे घनफळ, घनफळचं एक छेद टी पाय आर वर्ग एच. आणि एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. हे महत्वाचं सूत्र आहे. एवढ्या सूत्रांचा उपयोग करून आपण काही पान नंबर 118 वरची गणित सोडवली होती. आज आपण 9.2 मधलं पहिलं गणित आपण अभ्यासणार आहोत. मी आधी इंग्लिश मध्ये सांगतो. परपेंडिक्युलर हाईट ऑफ अ कोन इज 12. परपेंडिक्युलर हाईट म्हणजे एच अँड इट्स स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट म्हणजे एल. फाइंड द रेडियस ऑफ बेस. रेडियस ऑफ बेस आता मराठीत सांगतो बघा. एका कोनाची लंब उंची 12 सेंटीमीटर व तिरकस उंची 13 सेंटीमीटर आहे. लंब उंची म्हणून एच, तिरकस उंची म्हणजे एल. तर त्याच्या तळाची त्रिज्या काढा म्हणजे आर काढा. पायथागोरस प्रमेयाने बाय पायथागोरस थेरम, एल वर्ग बरोबर एल स्क्वेअर बरोबर आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. सूत्रात आर चा एल चा वर्ग म्हणजे 13 चा वर्ग, आर वर्ग एच चा वर्ग म्हणजे 12 चा वर्ग. 30 स्क्वेअर इज इक्वल आर स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर 169. हा प्लस इक्वल आर मायनस होईल. दोघांची वजा बाकी 25. एक एक स्क्वेअर रूट होत साहेब. दो भाग वर्ग मूळ घेऊ. एकदम सरळ सरळ गणित होते म्हणून थोडस फास्ट घेतो. पायथागोरस वापरणं काय अवघड नाही, तुम्ही सहजासहज करू शकाल. दुसरं आता सेम तुम्हाला गणित देतो बघा. एच बरोबर 24 सीएमई किंवा सीएम. त्यानंतर एल बरोबर 25 सीएम. आर बरोबर हे तुम्ही सोडवायचं. एच बरोबर 60 सेमी, एल बरोबर 61 सेमी सेंटीमीटर. ही दोन गणित तुम्ही करायची घरच्या अभ्यासामध्ये. ओके सेम याच्या फक्त किती भरा. आता पुढच्या गणिताकडे जाऊया. दोन नंबर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम म्हणजे व्ही. इफ टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया म्हणजे काय? एस टी. टोटल सरफेस एरिया म्हणजे एस टी 7128 सीएम स्क्वेअर, ज्याला मराठीत चौरस सेंटीमीटर म्हणतो आपण. अँड रेडियस ऑफ बेस इज 28. रेडियस म्हणजे आर. देन फाइंड द व्हॅल्यू. पण टोटल सरफेस एरिया म्हणजे एस टी दिलाय, रेडियस म्हणजे आर दिलाय. मी काढायचं मराठीत सांगतो बघा. एका शंकूचे एकूण पृष्ठफळ, शंकूचे एकूण पृष्ठफळ म्हणजे एस टी 7128 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर असल्यास, तळाची त्रिज्या म्हणजे आर असल्यास, त्याचे घनफळ काढा.
घनफळ म्हणजे v. आता आधी v काय आहे, v चे सूत्र आहे v बरोबर 1/3 पाय / h. मला फक्त r माहिती आहे, h माहिती नाही, म्हणजे मी हे सूत्र लगेच वापरू शकत नाही. सो h काढण्यासाठी मला s दिले आहे, म्हणून मी s p बरोबर पाय r cos r / l बरोबर आहे. या ठिकाणी एस पी दिले आहे 7128 बरोबर पाय ची किंमत 22/7 आर ची किंमत 28 28 अधिक एल. सूत्रात किती भागा, भागिले 7 गुणिले झाला आणि हे गुणले होते भागिले होते 7 गुणिले झाला 22 आणि 28 भागिले 7 चौक 28 चार ने भागो बघा 4 × 4 खाली 3 × 4 = 28 3 × 4 = 32 आणि 4 × 8 म्हणजे 7128 ला 4 ने भागा 4 × 4 4 × 7 = 28 4 × 8 = 32 आता 1782 ला 2 × 8 = 16 2 × 9 = 1 1 × 8 = 1 1 × 8 = 1 1 × 8 = 1 1 कॅन्सल करा आणि इथे किती राहतील 81 राहतील. बघा मी खूप खिचडी होती म्हणून असं करतो 1782 / 22 = 28 l 2 × 2 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 × 8 = 2 2 ×
आठ तीन अकरा त्रेपन्न आता एल आल्यानंतर बघा एल इज इक्वल टू 53 आर 28 बरोबर पायथागोरस प्रमेय आहे का बरं मला एच पाहिजे एच म्हणजे पायथागोरस वापरावं लागेल एल चा वर्ग म्हणजे 53 चा वर्ग 28 चा वर्ग एच चा वर्ग 53 गुणिले 53 3 9 3 5 15 5 3 15 25 1 26 9 0 28 09 3 3 9 3 5 15 5 3 15 5 25 1 26 9 0 3 2 8 ओके 28 गुणिले 28 8 8 64 7 16 6 22 784 अधिक एच वर्ग हा इकडे वजा होईल 28 09 7 84 वर्ग म्हणून घेऊ मला असं वाटत हा 45 चा वर्ग बघा 5 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
25 बरोबर आहे तो बरोबर गुणन घेऊ म्हणजे एच किती असेल एच किती होईल 45 सेंटीमीटर परत पहा एस टी दिला होता सूत्रात किती भरले आम्ही एल काढला पण मला व्हॉल्यूम म्हणजे घनफळासाठी
एल लागत नाही मला एच पाहिजे पायथागोरस वापरला एच काढला आता मी व्ही चा सूत्र वापरला व्ही बरोबर एक छेद तीन पाया वर्ग एच एक छेद तीन बावीस छेद सात अठ्ठावीस चा वर्ग आणि एच म्हणजे आता किती आला पंचेचाळीस एक छेद तीन बावीस छेद सात अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस गुणिले पंचेचाळीस छेद एक सात चौक अठ्ठावीस तीन ने भागा बावीस चौक अठ्ठ्याऐंशी गुणिले अठ्ठावीस गुणिले पंधरा पंधरा एकशे वीस पंधरा तीस चाळीस बेचाळीस शून्य असं ठेवला अठ्ठ्याऐंशी ला बेचाळीस ने पुन्हा बेआठी सोळा बेआठी सोळा ने सतरा चार अठे बत्तीस अंती पस्तीस सहा नऊ सहा तीन सेंटीमीटर घन किंवा घन सेमी घनफळ 36,000 समजा उत्तर काय येईल बघा आपल्याला घनफळ काढायचं आहे मग घनफळ 36,960 सेंटीमीटर घन असं आपलं कॅल्क्युलेशन आलं मला असं वाटतंय तुम्हाला आकडेमोड समजली असेल म्हणजे विशेष असं काही नव्हतं फक्त आकडेमोड नीट करा सूत्रात किती भागल्या एल काढल्या सूत्रात किती पायथागोरस मध्ये वर्गणी नीट करा वजाबाकी नीट करा याचा अवयव कसा काढायचा मी सांगितलं तुम्हाला यश मिळाला सूत्रात किती भागा आणि आकडेमोड सांगून करा बस अशा पद्धतीने दुसरं गणित आपण झालंय आता आपण जाऊया तिसऱ्या गणिताकडे तिसरं गणित असं बघा कर सरपसेरी ऑफ कोनीस कर सरफेस एरिया कोन इज 251.2 cm स्क्वेअर अँड रेडियस ऑफ इट बेस इज 8 cm रेडियस फाइंड इट्स स्लॅन्ट हाईट अँड परपेंडिक्युलर हाईट स्लॅन्ट हाईटला एल म्हणतो परपेंडिक्युलर हाईटला एच म्हणतो कळतंय का दिलेली माहिती गिव्हन डाटा मराठीत सांगतो बघा एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 251.2 चौरस सेमी आहे वक्र पृष्ठफळ 251.2 जर त्याच्या तळाची त्रिज्या 8 सेंटीमीटर असेल तर त्याचे तिरकस व लंब विषय काढा तिरकस उंची एल लंब उंची एच मला एस सी दिलाय पाय आर एल बरोबर आहे पायची किंमत त्यांनी सांगितलंय पाय बरोबर 3.14 आहे एस सी किंमत 251.2 पायची किंमत 3.14 आर दिलाय 8 गुणिले एल हे लोक जर भागिले होते लोक गुणिले चिन्ह भागिले आहे पॉईंट हाकून द्या पॉईंट दोन घरं होते नंबर 100 पॉईंट एकच घरे म्हणून खाली 10 इथला 1-0 कॅन्सल बरोबर आहे आता बघा 25 12 आठ लागत आता बघू आपण 8 3 24 8 1 8 ऑटोमॅटिक आणि 8 4 32 32 कॅन्सल एल बरोबर 10 सेंटीमीटर एल आला बघायच तुम्हाला एच काढायचंय मग तिथं एच किमती भरा एल किती आहे 10 आर किती आहे 8 पायथागोरसच्या थेरमने हा किती आहे 10 हा किती आहे 8 100 बरोबर 64 अधिक एच वर्ग 100 वजा 64 बरोबर एच वर्ग एच वर्ग बरोबर 36 दोघा वर्गमूळ घेऊन एच बरोबर 6 हे इथून पुढचं सोपं होत एकदम अशा पद्धतीने तिसरं गणित सुद्धा एकदम सोपं आणि सुटसुटीत आहे फक्त हे आपले कोण काळजीपूर्वक करा या ठिकाणी चौथं गणित व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ मेकिंग अ क्लोज कोन ऑफ टिन क्लोज कोन म्हणजे काय तर हा जो कोन आहे कोण हा
खालून पण दाखवलेला आहे आपल्या आईस्क्रीमच्या कोनला कसं वरून गोल असतं की नाही झाकण तसं पूर्ण क्लोज कोन असेल. व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ मेकिंग अ क्लोज कोन, क्लोज कोन ऑफ टीन शीट, म्हणजे टीन शीटचा पत्र्याचा, हॅव्हिंग रॅडियस ऑफ बेस 6 मीटर. रॅडियस ऑफ बेस म्हणजे आर बरोबर 6 मीटर. रॅडियस ऑफ बेस 6 मीटर अँड स्लॅन्ट हाईट 8 मीटर. स्लॅन्ट हाईट 8 मीटर. इफ रेट ऑफ मेकिंग रुपीज 10 पर स्क्वेअर मीटर. रेट ऑफ मेकिंग काय आहे? 10 रुपीज पर स्क्वेअर मीटर. बरोबर आहे. आता हे इंग्लिश मध्ये झालं. यू हॅव टू मेक क्लोज कोन. क्लोज कोन म्हणजे खाली पत्रा लागेल इकडे पत्रा, हा पत्रा म्हणजे वक्र, म्हणजे इट इज अ कर्व्ह सरफेस अँड बेस इज देअर ऑल्सो, सो दॅट बिकम अ टोटल सरफेस. पूर्ण पत्रा सगळीकडे पत्रा लागेल बघा सगळीकडे. सो यू हॅव टू फाईंड एस टी. ओके, आता मराठीत सांगतो बघा. एका एक बंद शंकू म्हणजे झाकण असलेला, झाकण असलेला शंकू बनवायचा आहे, पत्र्याचा शंकू बनवायचा आहे. जर त्याची त्रिज्या, तळ्याची त्रिज्या 6 मीटर आणि त्याची लंब उंची 8 मीटर, तळ्याची त्रिज्या म्हणून आर, लंब उंची म्हणून एल, तर तो शंकू बनवायला, तो बंद शंकू तयार करायला 10 रुपये चौरस मीटर दराने, प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल? म्हणजे प्रत्येक चौरस मीटरला एका प्रति चौरस मीटर, म्हणजे एका चौरस मीटरला 10 रुपये असा किती खर्च येईल? आपल्याला हा बंद तयार करायचा आहे पूर्ण, म्हणजे खाली त्याला बुड पण लागेल आणि हा पूर्ण भाग टोटल सगळा भाग लागतो. म्हणून यू हॅव टू फाईंड टोटल सर्फेस एरिया. म्हणून आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचं एस सी पाय आर कंसात आर अधिक एल. या ठिकाणी पाय ची किंमत चौथ्या घटकात दिलेली नाही. एस टी ची किंमत मग आपण 9/7 घेणार. आर 6, आर 6, एल 8, 8 अधिक 6 14, 7 × 14 22 × 12 24 × 26 चौरस सेमी किंवा सीएम स्क्वेअर. ओके, आता व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ मेकिंग. सो कॉस्ट ऑफ मेकिंग अ कोन, कॉस्ट ऑफ मेकिंग अ कोन म्हणजे कोन तयार करावायचा खर्च. कॉस्ट ऑफ मेकिंग अ कोन म्हणजे कोन तयार करायचा, तयार करण्याचा खर्च. बरोबर. जे उत्तर 264 त्याला म्हणायचं 10 रुपये. 2640 2640 रुपये खर्च येईल. हे चौथं गणित बघा एकदम छान पैकी. काय काढायचं? शंकू पूर्ण, त्याला बंद शंकू आहे म्हणजे त्याला खालच्या बाजूने पण बंद केलं आहे. तुम्ही नरसाळ्या डोळ्यासमोर ठेवा, ते पूर्ण बंद करायचंय. म्हणजे सगळ्या त्याला लागणारा पत्रा काढायचा आहे आपल्याला. आतमध्ये काय पत्र नसतो. जेव्हा आतलं मटेरियल काढायचं असतं तेव्हा आपण व्हॉल्युम म्हणजे घनफळ काढतो, पण पत्रा काढायचं आहे म्हणून आपण एकूण पृष्ठफळ काढणार आहोत. अशा पद्धतीने चौथं घरी संपलंय. पाचवं, व्हॉल्युम ऑफ कोन इज, आता बघा व्हॉल्युम दिलेला ना, व्हॉल्युम म्हणजे व्ही, व्हॉल्युम ऑफ कोन व्ही किती दिलंय? 6280 सेंटीमीटर क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर. अँड बेस रॅडियस ऑफ कोन इज 30, आर बरोबर 30 cm. फाइंड इट्स परपेंडिक्युलर आहे आणि पायची किंमत दिली आहे 3.14. एका शंकूचं घनफळ 6280 घ सेमी आहे व त्याची तळाची त्रिज्या 30 cm असेल. एका शंकूचे घनफळ म्हणून व्ही 6280 घ सेमी, तळाची त्रिज्या म्हणजे आर 30 सेमी, तर लंब उंची काढा
लंब उंची परपेंडिकुलर आहे म्हणजे एच मला बी दिलेला आहे बी बरोबर 1 छेद 3 पाय आर बरोबर एच 6280 घनफळाच्या जागी बी च्या जागी बी भरलं बघा 1 छेद 3 3.14 आर ची किंमत 30 आहे त्याचा स्क्वेअर 30 स्क्वेअर 30 चा वर्ग गुणिले एच दशांश चिन्ह काढून टाकलं मला एच किती ठेवायचं आहे सगळे जण 6280 गुणिले 3 गुणिले 100 खालचे लोक जे होते ते वर आले बाकीले जे गुणिले वरचे सगळे बाकीले होते सूत्रात किमती भरल्या दशांश चिन्ह काढून टाकलं वर्ग स्क्वेअर म्हणजे जबाबदारीला सगळे इकडे आले खाचे वर आले वरचे खाली गेले 1-0 गेला हा दुसरा आपण गेला बरोबर आहे किंवा हाय हा शून्य कट करण्याच्या ऐवजी हा कट कर 30-14 गुणिले 2 करा ढंग बेचो काट कमी बेत्रिक साल 314 किंमती गेला 10×20 3 20 3 वरून 0 घेतला 3 3 आणि 3 18 6.667 म्हणून अप्रॉक्सिमेट अंदाजे एच बरोबर किती परत एकदा बघा 6280 30 सेंटीमीटर आहे म्हणून हे उत्तर येत आहे पण ऍक्च्युअली प्रिंटिंग मिस्टेक आहे प्रिंटिंग मिस्टेक 30 ऐवजी 20 पाहिजे 20 बघा मला 20 घेऊन काय होतंय इथं 20 घेतलं बरं का बघा बरं आकडे करतो आपण वीस घेतलं हे झालं दुने बे पंचे दहा 3×5=15 एच बरोबर किती 15 एच बरोबर 15 सेंटीमीटर तुम्ही काय करायचंय पाचवं गणित 30 घेऊन सोडवा असं येईल आणि आणखी 20 घेऊन सोडवा 15 येईल ओके या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद